मिरची बाजारात शेतकऱ्यांची गर्दी, शेकडो टन मिरचीची विक्री। गेल्या महिन्याभरापासून बंद असलेले मिरची बाजार आज सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका मिरची उत्पादक शेतकरी वर्गाला पडला आहे। अधिक भाव मिळणारी कच्ची हिरवी मिरची लॉकडाऊनमुळे तोडणे शक्य झाले नाही। ती न तोडलेली मिरची तशीच झाडाला पिकली होती। ती पिकलेली लाल मिरची कशी तरी पोलिसांचा मारखात तोडून त्यांनी वाढवली होती। त्यावरही अवकाळी पावसाने तिला भिजवले होते। बाजार बंद असल्याने शेतकरी वर्गाची मोठी पंचायत सुरू होती। शेतकऱ्यांचा कापूस, गहू, तूरही विक्री अभावी घरीच पडून आहे। त्यात मिरचीची भर पडल्याने शेतकरी फार रडकुंडीस आला होता। तो अनेक आर्थिक समस्यांच्या विळख्यात सापडला होता। मांढड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे यांनी हेरून आज वेलतूर उपबाजारात मिरची बाजार भरवला। सुमारे 40 मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी हजेरी लावत आपला शेकडो टन माल विकून आपली आर्थिक चणचण सोडविण्याचा प्रयत्न केला। परिसरात मिरचीचे मोठे उत्पादन घेतले जाते। येथील मिरची दिल्ली, हैदराबाद सह जवळच्या छत्तीसगड राज्यात नियमितपणे विक्रीसाठी जात असते। तेथील मोठे व्यापारी येथे खरेदीसाठी येत असतात। लॉकडाऊनच्या व्यवहारात सारेच थांबले असून मिरची उत्पादकाची मोठी गोची झाली आहे। उत्पादनापेक्षा त्यांना आता तिच्या सुरक्षेवर अधिक प्रमाणात खर्च करावा लागत आहे। प्रतिनिधी शरद शहारे, महाराष्ट्र दर्पण न्यूज नेटवर्क।